मागील वर्षी देशामध्ये लॉकडाऊन झालं, त्यानंतर राज्यामध्येही अनेक पेशंट सापडले होते आणि डिसेंबर नंतर 2021 जानेवारीपासून अनेक पेशंट जे आहेत ते कोरोनाचे सापडत होते. राज्य सरकारने दुर्लक्ष केलं, जनतेनेही दुर्लक्ष केलं, परंतु आता ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये पेशंट वाढत आहेत, खरं तर कडक लॉकडाऊन होणं हे मागच्या आठवड्यातच अपेक्षित होतं पण केलं गेलं नाही. ज्या पंतप्रधानांनी सुरुवातीला शेकडो हजारो पेशंट होते तेव्हा देशात लॉकडाऊन केलेलं होतं, परंतु आता त्यांचं म्हणणं आहे की लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय ठेवा. पण मला माननीय उद्धव साहेबांना सांगायचं आहे की आपल्या इथं हा शेवटचाच पर्याय आहे, आता लॉकडाऊन शिवाय पर्याय नाही आणि ते कडक लॉकडाऊन झालं पाहिजे. ना ऑक्सिजन बेड मिळतोय, ना व्हेंटिलेटर मिळतंय, ना रेमडेसिवीर इंजेक्शन मिळतंय. आपण बघतोय की अनेक मृत्यू जे आहेत ते अनेक ठिकाणी होत आहेत, मृत्यूचा जो आहे तो खच पडतोय. आणि आता मात्र जर कडक लॉकडाऊन केलं नाही तर मात्र आपल्या राज्यामध्ये मृत्यूचं तांडव आपल्याला बघायला मिळेल. अनेक असे पेशंट आहेत की कोरोनामुळं अनेक तरुण मुलांचा मृत्यू झाला. अहो, छोटी छोटी मुलं त्यांच्या घरामध्ये जेव्हा बघितली ना आम्ही, खूप वाईट वाटलं, मन सुन्न होतं त्यांचं पुढचं भविष्य काय, कारण कमावती व्यक्ती जी आहे ना ती घरातनं निघून गेलेली आहे. अनेक घरांमध्ये ज्या पद्धतीनं पेशंट जात आहेत, कुणाचं हृदय बंद पडतंय, कुणाला त्रास होतोय, कुणाला हॉस्पिटलमध्ये बेड मिळत नाहीयेत. इंजेक्शन 21 तारखेपर्यंत येत आहेत म्हणून सांगितलं होतं. आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना फोन केले, आरोग्य राज्यमंत्र्यांना फोन केले, प्रत्येक जण या परिस्थितीला हातबल होतं. परंतु आज पुन्हा सांगितलं जातंय की दररोज 27,000 इंजेक्शन आपल्या राज्याला मिळणार आहेत. अहो, फक्त पुण्याला दररोज 30 ते 40 हजार इंजेक्शन लागतात, म्हणजे राज्यामध्ये पुन्हा एकदा मृत्यूचं तांडव सुरूच राहणार आहे. काल ऑक्सिजन गळती जेव्हा नाशिकला झाली, त्या मृत्यूच्या तांडवामध्ये आपण त्या नातेवाईकांनी केलेले जर प्रयत्न बघितले तर तो जो आक्रोश आहे ते ऐकून जे आहे की नाही हे भगवत आहे. साहेब, आता मुख्यमंत्री साहेबांना मला हेच सांगायचंय की आम्ही अनेक प्रयत्न करतोय वेगवेगळ्या पातळीवर, तुम्ही सगळे प्रयत्न करत असाल, पण ज्या पद्धतीची परिस्थिती ओढावतीये ना, नाही बघवलं जातंय. तातडीनं राजकारणी जे आहेत ना ते राजकारण सगळ्यांनी बाजूला ठेवलं पाहिजे, मग ते सत्ताधारी असतील किंवा विरोधक असतील. अहो, जेव्हा आमच्या रुग्णांना रेमडेसिवीर मिळत नाही तेव्हा पंढरपूरमध्ये तुम्ही प्रचार करता, जेव्हा व्हेंटिलेटर बेड मिळत नाही तेव्हा महाराष्ट्रातले अनेक नेते बेळगावमध्ये जाऊन प्रचार करत होते. जरा तरी लाज राखा. अहो, 2 महिन्यांनी अजून इलेक्शन घेता आली असती. आज लोक मरतायत, त्या मृत्यूला तुम्ही सगळे जबाबदार आहात, हे प्रशासन जबाबदार आहे, राज्य सरकार जबाबदार आहे, आणि विरोधकांनी सुद्धा फक्त विरोध करू नका. या पेशंटना कसं वाचवता येईल, घ्या ना शेतकऱ्यांची शेतं ताब्यात. अनेक शेतकरी भाडेतत्वावर शेत कोविड रुग्णालयासाठी द्यायला तयार आहेत. अनेक असे शेतकरी आहेत की गोरगरीब रुग्ण वाचतील म्हणून फुकट सुद्धा शेत द्यायला तयार आहेत. कुठं गेले आमदार, खासदार, नगरसेवक जे कोविड सेंटर उभे करू शकले असते? अहो, मताला 1-1, 2-2 हजाराचा रेट देताना तुम्ही करा ना, लोकांचे जीव वाचवा. आयुष्यात तुम्हाला कधीच काही कमी पडणार नाही, इतके मोठे पगार येतात आमदार खासदारांना. आज सगळ्यांचं लॉकडाऊन आहे परंतु आमदार खासदारांचे पगार बंद नाहीत, मागच्या महिन्यापासूनचे पगार द्या ना राज्य सरकारला. करा यंत्रणा उभी. सगळी यंत्रणा फेल होतीये आणि प्रत्येक जण एकमेकांवर आरोप करणं, एकमेकांच्या विरोधात राजकारण करणं, राजकारण बाजूला ठेवून आता आपल्या राज्यातील जीव वाचवणं महत्वाचं आहे, हे कोरोनाचं युद्ध जिंकणं महत्वाचं आहे आणि त्यासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे. परंतु ती यंत्रणा जी आहे ती पूर्णपणे राज्यात फेल ठरलेली आहे. परंतु आता जर ती राज्य सरकारने यंत्रणा व्यवस्थित राबवली नाही तर मात्र राज्यामध्ये अनर्थ होईल. राज्यातली परिस्थिती हाताबाहेर चाललेली आहे, ती हाताबाहेर जाऊ देऊ नका. आमच्या सगळ्या गोरगरीब असतील की कुठलेही पेशंट असू दे, गरीब असू दे, श्रीमंत असू दे, कुठल्याही जाती धर्माचा असू दे, राजकारण बाजूला ठेवा, प्रत्येकाचा जीव वाचवण्यासाठी आता प्रयत्न करा. एवढंच मला आपल्याला सांगायचं आहे आणि त्यासाठी जे जे करता येईल ना ते करा. इलेक्शनसाठी काय पाहिजे ते करताना ऑक्सिजन आणा ना कुठूनही, कुठूनही आणा ना इंजेक्शन्स,
कुठल्याही देशातून आणा पण पेशंटला वाचवा, कारण आज प्रत्येक कार्यकर्ता, सामाजिक कार्यकर्ता, सामाजिक संस्था सुद्धा हतबल झाल्या आहेत, कारण यंत्रणा फेल ठरतीये. त्यामुळं जे जीव चाललेले आहेत, ज्यांच्या घरात दुःख येत आहे ना, ज्याच्या घरामध्ये दुःख आलंय त्यांना चांगली त्याची जाणीव आहे. आणि जे म्हणतात ना कोरोना नाहीये, मला वाटतं त्यांना एक एक दिवस त्या कोरोनाच्या हॉस्पिटलमध्ये नेऊन ऍडमिट केलं पाहिजे आणि दाखवलं पाहिजे, मग त्यांना कळेल की कोरोनाचं भीषण वास्तव काय आहे. लॉकडाऊन करून सुद्धा, कडक निर्बंध करून सुद्धा विनाकारण फिरणारे अनेक जण दिसत आहेत. मला मुख्यमंत्र्यांना, सगळ्या मंत्री असतील किंवा विरोधी पक्षनेते असतील, यांना एवढंच सांगायचंय, आता एकूण एक पेशंट कसा जगला पाहिजे आणि कोरोना राज्यातनं कसा बाहेर गेला पाहिजे, यासाठी मात्र आता राज्य सरकारने आणि विरोधी पक्षाने सगळ्यांनी एकत्र येऊन जनतेला विश्वासात घेऊन प्रयत्न करून हे राज्य आणि या राज्यातील जनता वाचवली पाहिजे.